परतीच्या पावसाने महाराष्ट्रात 80% पिके उभी नष्ट झाली. यामध्ये हजारो हेक्टर क्षेत्राला फटका बसला. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी केंद्राने पॅकेज द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष क्रांती राऊत यांनी केली आहे. यंदा अतिपाऊस झाल्याने सोयाबीन, धान, मका, कापूस, ज्वारी, तूर, ऊस यासह बागायतीची पिके हातची गेली. शेकडो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष क्रांती राऊत यांनी स्वतः नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. दरम्यान केंद्र सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे सर्वेक्षण करून मदत जाहीर करावी अशी मागणी क्रांती राऊत यांनी केली.